धडा. धड्याला सुरू करणे अगोदर आपण त्याचा आढावा घेऊया. या धड्यात चार भाग आहेत. पहिला रासायनिक संयोगाचे नियम, दुसरा अणु आकार वस्तुमान संयोजा, तिसरा रेणू वस्तुमान आणि मोलची संकल्पना, चौथा संयोगाची रासायनिक सूत. या धड्याचा पहिलाच भाग म्हणजे रासायनिक संयोगाचे नियम, याच्यापासून आपण सुरुवात करूया. रासायनिक संयोगाचे नियम, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. रासायनिक बदल होताना पदार्थाचे संघटन बदलते. या संदर्भातील मूलभूत प्रयोग 18व्या व 19व्या शतकामधील शास्त्रज्ञांनी केले. हे करताना त्यांनी वापरलेले व तयार झालेल्या पदार्थांचे अचूक मोजमापन केले व रासायनिक संयोगाचे नियम शोधून काढले. डाल्टनचा अणुसिद्धांत व रासायनिक संयोगाचे नियम यांच्या आधारे वैज्ञानिकांनी विविध संयोगाचे रेणूसूत्रे लिहिली. आपण येथे ज्ञात रेणूसूत्रांच्या आधारे रासायनिक संयुगाचे नियम पडताळून पाहणार आहोत. नियम पडताळून पाहण्यासाठी आपण प्रयोग करून पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य, शंकूपात्र, परीक्षा नळ्या, तराजू इत्यादी. रसायने, कॅल्शियम क्लोराईड, सोडियम सल्फेट, कॅल्शियम ऑक्साईड, पाणी. वरील प्रयोगामधून आपल्याला कळले की मूळ द्रव्याचे वस्तुमान व रासायनिक बदलाने तयार झालेल्या द्रव्याचे वस्तुमान हे सारखेच राहते. द्रव्य अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ मॅटर. सन 1785 मध्ये अँतुआन लेवेझिए या फ्रेंच शास्त्रज्ञाने संशोधातून असा निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वस्तुमानात वाढ किंवा घट होत नाही. रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारांचे एकूण वस्तुमान व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वस्तुमान हे सारखेच असते. स्थिर प्रमाणाचा नियम, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. संयोगाच्या विविध नमुन्यामधील घटक मूलद्रव्यांचे वस्तुमानी प्रमाण नेहमी स्थिर असते, यालाच स्थिर प्रमाणाचा नियम असे म्हणतात होय. उदाहरणार्थ पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनचे वस्तुमानी प्रमाण 1:8 असे असते. म्हणजेच 1 ग्रॅम हायड्रोजन व 8 ग्रॅम ऑक्सिजनच्या रासायनिक संयुगाने 9 ग्रॅम पाणी तयार होते. त्याचप्रमाणे कोणत्याही स्तोत्रापासून मिळालेल्या कार्बन डायऑक्साइड मधील कार्बन आणि ऑक्सिजनचे वस्तुमानी प्रमाण 3:8 असे असते. म्हणजेच 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड मध्ये 12 ग्रॅम कार्बन व 32 ग्रॅम ऑक्सिजन असतात. या पाठाचा दुसरा भाग म्हणजेच अणु आकार वस्तुमान संयोजा, याला आपण समजून घेऊया. अणु हे अतिशय सूक्ष्म असतात. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे तिन्ही अणुचे मूलकण असून त्यातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणुच्या केंद्रामध्ये असतात. त्याला एकत्र न्यूक्लियॉन असे म्हणतात. प्रोटॉन हे धन प्रभारित, इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित, तर न्यूट्रॉन हे प्रभार रहित असतात. हे आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहे. अणुचा आकार, अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. स्वतंत्र अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजेच अणूचे केंद्र व बाह्य कक्षा यातील अंतर होय. अणूची त्रिज्या ही नॅनोमीटरमध्ये व्यक्त करतात. इथे दाखवले गेले चित्र हे इरिडियमच्या अणूची प्रतिमा आहे. अणूचा आकार हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन कक्षांच्या संख्येवर अवलंबून असतो. कक्षाची संख्या जितकी जास्त तितका आकार मोठा. उदाहरणार्थ सोडियमच्या अणूपेक्षा पोटॅशियमचा अणू मोठा असतो. जर 2 अणूंची बाह्यत कक्षा 3 असेल तर ज्या अणूच्या बाह्यत कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन असतील त्याचे आकार ज्या अणूच्या बाह्यत कक्षेत कमी इलेक्ट्रॉन आहे अशाच्या तुलनेत लहान असतो. उदाहरणार्थ सोडियमच्या अणूपेक्षा मॅग्नेशियमचा अणू लहान आहे. अणूचे वस्तुमान, अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रात एकवटलेले असून ते त्यातील प्रोटॉन व न्यूट्रॉनमुळे असते. अणुकेंद्रामध्ये असणाऱ्या प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या एकत्रित संख्येला अणुवस्तुमानांक म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर A असे म्हणतात. प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रितपणे अणुकेंद्रातील मूळकण न्यूक्लियॉन असे संबोधतात. अणू हा अतिशय सूक्ष्म असतो, मग त्याचे वस्तुमान कसे ठरवायचे हा प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडला होता. 19व्या शतकातील वैज्ञानिकांना अणुवस्तुमान अचूकपणे मोजणे शक्य नसल्याने अणुचे सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना पुढे आली. अणुचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणुची गरज होती. हायड्रोजनचा अणु सर्वात हलका असल्याने सुरुवातीच्या काळात हायड्रोजनची निवड संदर्भ म्हणून झाली. ज्याच्या केंद्रात केवळ 1 प्रोटॉन आहे अशा हायड्रोजन अणुचे सापेक्ष वस्तुमान 1 असे स्वीकारण्यात आले.
त्यामुळे सापेक्ष वस्तुमानाचे मूल्यांक अणुवस्तुमानांक इतके झाले. नायट्रोजनचे सापेक्ष वस्तुमान एक मांडल्यावर नायट्रोजन अणूचे वस्तुमान किती हे कसे ठरवायचे? नायट्रोजनच्या एका अणूचे वस्तुमान नायट्रोजनच्या एका अणूच्या 14व्या वट असते, म्हणून नायट्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान 14 आहे. यानुसार विविध मूलद्रव्यांची सापेक्ष वस्तुमाने ठरवली गेली आहेत. या मापन श्रेणीत अनेक मूलद्रव्यांचे सापेक्ष वस्तुमाने अपूर्णांकी आली, यामुळे काळाच्या अगोदर इतर काही अणूंचे संदर्भ म्हणून निवड झाली. शेवटी 1961 मध्ये कार्बन अणूची संदर्भ म्हणून निवड झाली. या पद्धतीत कार्बनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 स्वीकारले गेले. कार्बन अणूच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 × 1/12 म्हणजेच 1 असे ठरते. अणूच्या सापेक्ष वस्तुमानाच्या पट्टीवर एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन याचे वस्तुमान अंदाजे 1 असे असते. आत्ताच्या काळात अणूचे वस्तुमान प्रत्यक्ष मोजण्याच्या अधिक अचूक पद्धती विकसित झाल्या आहेत, त्यामुळे अणुवस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी एकीकृत वस्तुमान म्हणजेच युनिफाईड मास हे एकक स्वीकारले आहे. या एकेकाला डाल्टन असे म्हणतात. यासाठी यू ही संज्ञा वापरतात. डाल्टनने मूलद्रव्यांच्या संज्ञा देण्यासाठी विशिष्ट अशा चिन्हांचा वापर केला होता, जसे हायड्रोजनसाठी हे तर कॉपर मूलद्रव्यासाठी हे. आज आपण IUPAC इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्रीने ठरवलेल्या संज्ञा वापरतो. ही अधिकृत नावे व संज्ञा असून जगभरात वापरली जातात. सध्याची रासायनिक संज्ञा पद्धती ही ब्रेझेलियसने शोधलेल्या पद्धतींवर आधारित आहेत. त्यानुसार मूलद्रव्यांची संज्ञा ही त्याच्या नावातील पहिले अक्षर किंवा पहिले आणि दुसरे इतर विशिष्ट अक्षर अशी असते. दोन अक्षरांपैकी पहिली अक्षर इंग्रजी मोठ्या लिपीत व दुसरे अक्षर लहान लिपीत लिहितात. काही मूलद्रव्यांच्या अणूंना स्वतंत्र अस्तित्व असते. उदाहरणार्थ हिलियम नियॉन म्हणजे ही मूलद्रव्ये एक अणुरेणू अवस्थेत असतात. काही वेळा मूलद्रव्यांचे दोन किंवा अधिक अणूंच्या संयोगातून ज्या मूलद्रव्याचे रेणू तयार होतात असे मूलद्रव्ये बहु अणुरेणू अवस्थेत असतात. उदाहरणार्थ ऑक्सिजन नायट्रोजन ही मूलद्रव्ये द्विअणुरेणू अवस्थेत म्हणजेच O2N2 या प्रमाणात असतात. जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकांशी संयोग पावतात तेव्हा संयोगाचे रेणू तयार होतात, म्हणजेच मूलद्रव्यांमधील रासायनिक आकर्षणामुळे संयुगे तयार होतात. या पाठातील तिसरा भाग म्हणजेच रेणू वस्तुमान आणि मोलची संकल्पना. एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजेच त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज होय. अणुवस्तुमानाप्रमाणे रेणू वस्तुमान सुद्धा डाल्टन यू याच एकेकात व्यक्त करतात. जसे कार्बन डायऑक्साइडचे रेणू वस्तुमान 44 आहे तर पाण्याचे रेणू वस्तुमान हे 18 इतके आहे. पाणी म्हणजेच H2O रेणू वस्तुमान कसे काढता येईल हे आपल्याला खालील दिलेल्या तक्त्यामधून समजते. मूळ द्रव्ये किंवा संयुगे जेव्हा रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात तेव्हा त्यांचे अणू व रेणूंमध्ये अभिक्रिया होत असते, त्यामुळे त्यांच्या अणू व रेणूंची संख्या माहिती असावी लागते. मात्र रासायनिक अभिक्रिया करताना अणुरेणू मोजण्यापेक्षा हाताळता येतील अशी राशी मोजून घेणे सोयीचे असते. यासाठी मोल या संकल्पनेचा उपयोग होतो. मोल ही पदार्थाची अशी राशी असते की जिचे ग्राम मधील वस्तुमान त्या पदार्थाचे रेणू वस्तुमानाच्या डाल्टन मधील मूल्या एवढेच असते. जसे ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान 32 आहे, 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजेच 1 मोल ऑक्सिजन होय. पाण्याचे रेणू वस्तुमान 18 आहे, त्यामुळेच 18 ग्रॅम पाणी म्हणजेच 1 मोल पाणी होय. अवोगॅड्रो अंक. इटालियन शास्त्रज्ञ अवोगॅड्रो यांनी या संदर्भात खूप मूलभूत संशोधन केले, म्हणून या संख्येला अवोगॅड्रो अंक असे म्हणतात व तो NA या संख्येने दर्शवतात. वैज्ञानिकांनी प्रयोगांनी दाखवून दिले की अवोगॅड्रो अंकाचे मूल्य 6.022 × 10⁻³ इतके आहे. कोणत्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे 6.022 × 10⁻³ रेणू. जसे 1 डझन म्हणजे 12, 1 शतक म्हणजे 100, 1 ग्रॉस म्हणजे 144, तसेच 1 मोल म्हणजे 6.022 × 10⁻³. उदाहरणार्थ 1 मोल पाणी म्हणजेच 18 ग्रॅम पाणी घेतले तर त्याच्यात पाण्याचे 6.022 × 10⁻³ इतके रेणू असतात. उदाहरण संयोजा. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयोजा असे म्हणतात. मूलद्रव्याची संयोजा ही विशिष्ट अंकाने दर्शवतात. हा अंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूंबरोबर केलेले रासायनिक बंधांची संख्या होय. आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्याच्या अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयोजा होय.
विज्ञान कुपी धन प्रभारित आयांना कॅटायन म्हणतात तर ऋण प्रभारित आयांना आयन म्हणतात. उदाहरणार्थ MgCl2 मध्ये Mg2+ व Cl- याप्रमाणे धन व ऋण आयन असतात. मूलद्रव्याच्या बाह्य कक्षेत असणारे इलेक्ट्रॉन्सना संयुजा इलेक्ट्रॉन्स म्हणतात. परिवर्ती संयुजा वेगवेगळ्या परिस्थितीत काही मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. अशा वेळी ती मूलद्रव्ये ते एकापेक्षा जास्त संयुजा दाखवतात. या धड्यातील चौथा भाग म्हणजे संयुगाची रासायनिक सूत. याला आपण समजून घेऊया. संयुगाचे रासायनिक सूत्र आयनिक बंधाने तयार झालेल्या संयुगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या रेणूचे दोन भाग असतात व ते म्हणजे कॅटायन व अनायन, म्हणजेच आम्लारी धर्मी मूलक व अम्लाधर्मी मूलक. हे दोन भाग विरुद्ध प्रभारित असतात. त्याच्यातील आकर्षक बळ म्हणजेच आयनिक बंध होय. आयनिक संयुगाच्या नावात दोन शब्द असतात. पहिला शब्द कॅटायनचे नाव असते तर दुसरा शब्द अनायनचे नाव असते. जसे सोडियम क्लोराईड अशा संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिताना कॅटायनची संज्ञा डाव्या बाजूला तर त्याला जोडून उजव्या बाजूला अनायनची संज्ञा लिहितात. रेणूसूत्रे लिहिताना आयनवरील प्रभार दाखवत नाहीत, मात्र त्या त्या आयनची संख्या संज्ञेच्या उजव्या बाजूला पायाशी लिहितात. संयुक्त मूलकणाची संख्या दोन किंवा जास्त असल्यास मूलकणाच्या संज्ञा कंसात लिहून संख्या कंसेबाहेर उजवीकडे पायाशी लिहितात. संयुगाच्या तिरकस गुणाकार पद्धतीने ही संख्या मिळवणे सोपे जाते. कारण सोडियम सल्फेट या संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिण्याच्या पायऱ्या खालील चित्रात आहेत. आशा करतो हा धडा तुम्हाला चांगल्या रीतीने समजला असेल. धन्यवाद.